बारनेर तालुक्यातील ढोकी येथे जन आशीर्वाद संवाद यात्रेवेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशीच अट घालून लोकसभेला भाजपाशी युती केल्याचं सांगत राज्यात सर्वत्र फक्त भगवी लाट असल्याचं म्हटलंय. आपण यात्रा मुख्यमंत्री पदासाठी नसून संवादासाठी करीत असल्याचं त्यांनी सांगितलंय. निवडणूक जाहीर झाली लोकसभेची, त्याच्या आधी शिवसेना भाजपची युती झाली. उद्धव साहेब होते, अमित शाह जी होते, देवेंद्र फडणवीस जी होते. त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये, त्या सभेत, प्रत्येक सभेत जी युती झालेली आहे त्याची पहिली अट हीच टाकली आपण की शेतकरी जो आहे महाराष्ट्रातला त्याची सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, ही आपली पहिली अट आहे. मला माहिती कर्जमुक्ती होते, खूप ठिकाणी होत आहे, अजूनही प्रमाणपत्र मिळालेले आहेत काही काही ठिकाणी. बँकेत प्रमाणपत्र तुमच्या हातात आले पण बँकेत पैसे नाही आले, खात्यात पैसे नाही आले. जिथे जिथे अशी घटना घडली असेल मला सांगा. मदत केंद्र आपली सुरू आहे, तिथे आपण मदत केल्याशिवाय राहणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतोय. पण तिथेच आपण थांबणार नाही. सरसकट कर्ज मुक्ती हे शिवसेनेचं धोरण आहे, हे शिवसेनेचं शब्द आहे. सरसकट कर्जमुक्ती आपण करून राहणारच. पीक विमा योजना असेल, परवाकडे जो आपण इशारा मोर्चा काढला, मला वाटतं देशात पहिल्यांदा असं घडलं असेल की मोर्चात शेतकरी नव्हते. मोर्चात मुंबईचे सगळे शहरी बाबू होते, पण शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. कारण आम्हाला जाणीव आहे की शेतकरी किती मेहनत करतो, आणि म्हणून त्या मोर्चा झाल्यानंतरच औटी साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पीक विमा योजनेचे त्रास होते, उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामध्ये 17 कोटी देणं बाकी होतं, या 2 दिवसात त्या इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना 14 कोटी देऊन मोकळे झाले. 3 कोटी या पुढच्या 8 दिवसात होत आहेत. शिवसेनेचं काम तिकडचं तिकडे असतं, ताबडतोब असतं, आणि जनतेसाठी असतं, स्वतःसाठी काही नसतं. आणि म्हणून मी जे सांगितलं की ही जी जनआशीर्वाद यात्रा मी काढलेली आहे, सरकार बनवायचं किंवा उम्मेदवार निवडून आणायचं त्याच्यासाठी नाही, त्याच्यासाठी तर पुन्हा येणारच आहे. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा मतमाजन आम्ही येतच असतो. मुख्यमंत्री कोणाला बनायचंय, कोणाला घडवायचंय म्हणून ही जनआशीर्वाद यात्रा काढलेली नाही. मला ही जनआशीर्वाद यात्रा एवढ्यासाठीच काढलेली आहे की महाराष्ट्राच्या मनात काय आहे, शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, धनगरांच्या मनात काय आहे, मावश्यांच्या मनात काय आहे, तरुणांच्या मनात काय आहे, विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे. जो उद्याचा महाराष्ट्र आपल्याला बनवायचा असेल तर तो काही माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र मला बनवायचा नाहीये, पण मला तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र बनवायचा. तुमच्या आशा अपेक्षा ज्या आमच्याकडून आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, आणि म्हणून तुमच्या मनात काय आहे ते मला जाणून घ्यायचं, आणि म्हणूनच ती जनआशीर्वाद यात्रा ही मी महाराष्ट्रभरात काढलेली आहे. तुमचे आशीर्वाद घेत असताना, सगळीकडे फिरत असताना जी जी निवेदनं माझ्या हातात येतात, गेले 5 वर्ष हातात येतात, ती निवेदनात जे काही त्रास असतात ते त्रास दूर करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण तुम्हाला जर एक झलक द्यायची असेल की पुढची सत्ता जी असणार आहे, मी पुन्हा सांगतो, ही सत्ता तुमची असणार आहे, भगवी सत्ता असणार आहे, शिवशाहीची सत्ता असणार आहे.